पंचवटी करांनी मोठ्या प्रमाणात विश्वास टाकून भाजपच्या पदरात भरभरून मतांचे दान दिले, मात्र त्याची घोर निराशा झाली आहे। परिसराचा विकास करण्याऐवजी गटबाजीचे राजकारण करण्यात आणि एकमेकांचे बाबाडे काढण्यात भाजपचे नगरसेवक दंग आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे नूतन महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला। प्रभाग क्रमांक 3 मधील अमृतधाम हिरावाडीतील 2 तसेच गणेशवाडी येथील 1 मिळून एकूण 4 शिवसेना शाखांचे उद्घाटन बडगुजर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। या शाखांच्या उद्घाटनासाठी आलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात केलेले स्वागत बघता आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला या परिसरात चांगले अनुकूल वातावरण असल्याची प्रचिती आली। या परिसराला सलग 3 वेळा आमदारकी भूषविण्याची संधी लाभली, तरी या परिसराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही। रस्त्यांची स्थिती जैसे ते आहे, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांचा प्रश्नही अजून सुटलेला नाही। अजूनही प्रभागातील काही भागात फिरताना नाकाला रुमाल लावून जावे लागते अशी परिस्थिती आहे। या आधीच्या आमदाराने शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा डोंगारा पिटला होता। या परिसराचा काहीच विकास झालेला नसेल तर हा निधी गेला कुठे हे जनतेला कळलेच पाहिजे, असेही बडगुजर म्हणाले। पंचवटी प्रभाग 3 परिसर म्हणजे नाशिक महानगराचे हृदय आहे। प्राचीन मंदिरे या भागाची शोभा वाढवितात, देश विदेशातील पर्यटकही या भागांना भेटी देतात, त्यामुळे त्यांना सर्व त्या सोयी सुविधा पुरविणे गरजेचे आहे। परंतु भाजपच्या राजवटीत तसे काही झालेचे दिसत नाही। पंचवटी परिसर आणि विशेषतः प्रभाग 3 पूर्ण कायापलट करायचा असेल तर एक वेळ शिवसेनेला संधी द्या। आम्ही पंचवटीकरांचे स्वप्न निश्चित साकार करू आणि त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही, असेही बडगुजर यांनी स्पष्ट केले। आणि त्या दिवसापासून नाशिक शहरामध्ये प्रत्येक शिवसैनिकामध्ये नवचैतन्य निर्माण झालं हे माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे। कारण शिवसैनिकांच्या जीवावरती हा शिवसेनेचा गड आहे। आदरणीय बाळासाहेब नेहमी म्हणायचे, शिवसैनिक हे पद कायम असतात, पद येतात पद जातात, पण हाडाचा शिवसैनिक हा शिवसैनिकच असतो। म्हणून म्हणतो नाना, गेल्या 15 दिवसापासून ह्या नाशिक शहरामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं आणि त्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलो। विनू असतील, तुम्ही असतील, अजय गोरस्ते असं, विला शिंदे असं, विजयकरांकर असतील, मुलम नाना असतील, सत्यबाम्मा गाडीकर ते असतील, तिने हे नाशिक शहरामध्ये एक शिवसेनेचा झंझावात हा असाच कायम ठेवणं यापुढेही आम्ही प्रयत्न आहे। आपण शाखेचं उद्घाटन बघतोय, प्रभाग 1 झाला, प्रभाग 2 झाला, प्रभाग 3 आज 3 नंबरच्या प्रभागामध्ये मोगरेताई हिकमतजी मोगरे आणि हर्षदाई पटेल, अशोकजी जाधव असतील, सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं। आम्हाला असं वाटलं होतं की आज आम्ही थोडं उशीर झालो, कदाचित थोडा गर्दी कमी असाल, परंतु भाऊ नाना आपण गेल्या 3 दिवसापासून शाखेचं उद्घाटन करतोय, परंतु ह्या शाखेमध्ये आणि मागच्या शाखेमध्ये सर्वात जास्त गर्दी होती। त्या बघून माझ्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत त्यात मी नानांशी शेअर करतो, विनोबांशी शेअर करतो की आगामी काळामध्ये पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठले कुठले प्रयोजन करायचं आहे आणि नाशिक महापालिकेवरती भगवा कसा फडकवता येईल आपल्याला, त्या दृष्टीने आमचं सूक्ष्म नियोजन ह्या महापालिका निवडणुकीसाठी चालू आहे। आणि निश्चितपणाने मी आपल्याला सर्वांना अभिनंदन की मी कायम ठेवा, येणारा काळ आपला आहे, भविष्यकाळ आपला आहे, कुठल्याही पक्षाची एवढी ताकद नाही, एवढी ताकद शिवसेनेमध्ये निर्माण झालेली आहे आणि आपण 122 कमीत कमी 90 जागा जिंकू असं आज ते चित्र बसत आहे। परंतु त्यामध्ये आपल्याला 122 जागा लावायच्या आहेत, 122 जागा कशा निवडून येतील त्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे। म्हणून म्हणतो मी एकटा
जरी महानगर प्रमुख असलो पण सर्व तुमच्या मदतीशिवाय मला ते शक्य नाही, म्हणून तुम्ही सर्वांची मदत मला आवश्यक आहे। नाना असतील, विनोबा असतील, सर्व पदाधिकारी असतील, महिला आघाडी असेल, विद्यार्थी सेना असेल, युवा सेना असेल, शिवसेना असेल, अंगीकृत संघटना असतील, या सर्वांची मदतीने हा बाबा फडकवता येईल। म्हणून म्हणतो सर्वजण आपण एकत्र येऊन एक दिलाने, एक मनाने, एका जिद्दीने, एका ताकदीने, एका वज्रमुठीने आपण शिवसेनेचा भा धंदावा तसं चालू ठेवू आणि येणाऱ्या काळामध्ये महापालिकेवरती भगवा फडकू निश्चितपणाने। या ठिकाणी मला असं अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर निश्चितपणाने पुढील काळ आपला आहे। जय हिंद, जय भारत। या संपूर्ण दौऱ्यात शिवसेना माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, नगरसेविका पूनम मोगरे, आजिमभाई सय्यद, वैभव ठाकरे, रुपेश पालकर, सचिन बांडे, मंगला भास्कर, माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारी, माजी शिक्षण मंडळ सदस्य बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, वैभव खैरे, रमेश उगडे, विष्णू पवार, आजिम सय्यद, दस्तगीर पानसरे, वीरेंद्रसिंग टिळे, प्रमोद नाथेकर, राजेंद्र कदम, नंदू गवळी, दिगंबर मोगरे, नितीन चिडे, विशाल कदम, सुनील जाधव, विश्वास तांबे, राहुल देशमुख, जयराम कारवाला, राहुल रंदे, दिनेश अंबरपुरे, निखिल मराठे, अशोक जाधव, अमोल सूर्यवंशी, संजय जाधव, संतोष जाधव, योगेश गांधी, सुनील दुपकी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 2-3 दिवसापासून जसं नवीन वर्ष सुरू झालं 1 तारखेपासून 2 शाखा ओपनिंग झाले, प्रभाग 1 मध्ये, प्रभाग 2 मध्ये, आज प्रभाग 3 मध्ये शाखा ओपनिंग झाली। पूर्ण नाशिक शहरामध्ये जास्तीत जास्त शाखा ओपनिंग करायची शिवसेनेची तयारी झालेली आहे। तसंच पंचवटी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक हे भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढीच गवाही देते आणि ते सब जय जय महाराज। आज अमृतधामीचे प्रभाग क्रमांक 3 मध्ये शाखेचे उद्घाटन झालेले शाखा नंबर 9। आज आपले महानगर प्रमुखांनी जी आमच्यावर जबाबदारी दिली ती जबाबदारी आम्ही खेळण्यास आम्ही तयार आहे आणि येणारी महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी समस्त अमृतधाम शिवसेना शाखा आम्ही सर्वच जोमाने काम करू। व इथल्या गोबी नगरसेवा असेल तो आम्ही माणूस पाहून नाही पक्ष पाहूनच आम्ही एका माणसाला पाठिंबा आम्ही उभं राहू आणि त्याला भरघोस मताने आम्ही निवडून आणू।